Hello everyone, welcome back to my channel. So good morning guys, इथे बनत आहेत सकाळी सकाळी नाश्ता, पराठे बनत आहेत बटाट्याचे आलू पराठा. तर दोन पराठे केले मी आणि एक ते पीठ ठेवलं आहे थोडंसं एक चपाती इतकं. तर मी एक चपाती करणार आहे माझ्यासाठी फक्त. सो हे इच्छासाठी आणि मिस्टरांसाठी दोघांसाठी हे पराठे करून घेते मी फटाफट. स्टफिंग वगैरे रेडी केली आहे. मी तुम्हाला रेसिपी देत नाही आहे ह्याच्यामध्ये, कुठलेच रेसिपी देत नाही, फक्त दही कशी बनवतात त्याची शेवटला मी एक रेसिपी दाखवली, आय मीन कशी बनवतात तीच दाखवले. आणि हे सगळं झालेलं आहे रेडी, फक्त मी आता लाटून शेकून घेते बस. आणि मी दही चपाती खाल्ली होती नाश्त्याला आणि आता ही इथे कोल्ड कॉफी पिते. तर मी ह्याच्यामध्ये गुळाचा वापर केला आहे, साखर नाही टाकले. छान अशी कोल्ड कॉफी रेडी आहे, ती मी पिते. मला खूप आवडते कॉफीपेक्षा, मला कोल्ड कॉफी खूपच आवडते जास्तीत जास्त, पण मी जास्त बनवत नाही. तर हे आहे दुपारचं लंच, थाली आहे. वाटाण्याची भाजी केली, खूप दिवसांमध्ये वाटाण्याची भाजी केली आहे मी. ठेचा आहे सोबत कालचा त्या दिवशीचा, आणि पापड, चपाती आणि राईस. आणि हे ग्रेप्स आणले होते ना, तर हे ना थोडे कच्चे होते वाटते, तर मिश्रांनी आणले. तर त्याच्यामध्ये कच्चे जास्त होते, पिकलेले कमी होते, तर थोडेसे आंबट लागत होते ना. तर मी ह्याला दोन काप केले एका ग्रेपचे, आणि मग त्याला थोडंसं असं ब्लॅक सॉल्ट टाकून छान असं दिलं ह्यांना. कसं ग आणि मला नाही का दोघांनाच. ती चावी ठेव फ्रीजची, चावी दे आणि ते बास्केट उचलून ठेवशे त्याचं. इकडे तिकडे हात लावू नको, वेट टिश्यू देते तुला. तर दही कशी बनवायची, कशी लावायची, तर ते तुम्हाला दाखवते. मी असं ऐकले की प्लास्टिकच्या डब्यामध्ये ना ते लवकरात लवकर जमते दही. तर आता गरमीचे दिवस आहेत तर पटकन होते, एक 5 ते 6 तासात जमते. माझी पण ही काहीतरी 5 तासात लगेच झाली. तर हे गरम करून थंड केलेलं दूध आहे, अर्ध लिटर दूध घेतलं होतं मी हे. तर गरम केलेलं पिशवीचंच दूध घेतलं आहे, अमूलचं, डेअरीचं दूध नाही आहे हे. तर डायरेक्ट सगळं ओतले मी हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये. काही जण काय करतात आहे ना, की ते अख्खी मिरची असते ना डेंकसोबत, तर ते डेंकवाली मिरची दुधामध्ये टाकून ठेवतात. तर ते त्याने ना ते फक्त मुरण बनवण्यासाठी आहे, ती डायरेक्ट खायची नसते. तर हे असं दही आहे ना, हे दही मी याच्यामध्ये 2 किंवा 3 चम्मच असे, हे 2 चम्मच छोटे झालेत, आणखी 1 चम्मच नंतर टाकते. तर हे असं चांगलं मिक्स करून घेते दही. तर ही आपण डायरेक्ट खाऊ शकतो, आणि जे आपण मिरची टाकून करतो ना, तर ते मुरण असतं, ते खायचं नसते, ते दही लावण्यासाठी करतात. तर हे बघा, थोडंसं 1.5 चम्मच मी इथे दही घेतलं आहे, आणि ह्याला चांगलं झाकून ठेवते मिक्स करून. आता हे झाकून गरम ठिकाणी ठेवते, म्हणजे फ्रीजवरती कसं जरासं गरम झालेलं असतं. तर मी नेहमी, आपल्याकडे ओव्हन वगैरे नाही आहे, तर मी डायरेक्ट हे फ्रीजवरती ठेवते, म्हणजे गरम राहते, वॉर्म राहते. आणि 1-5 तासामध्ये माझं हे लागलं होतं, मी 1:30 वाजता लावलं होतं हे, आणि 6:30 वाजेपर्यंत हे बनून रेडी होतं, आणि त्याच्यानंतर मी हे फ्रीजमध्ये ठेवून दिलं. तर ह्याला झाकण लावते एअरटाईट, त्याचंच झाकण घेतलं डब्याचं, आणि हे बंद करून जिथे सारखं सारखं आपला हात लागणार नाही ना, तर तिथे हे ठेवून द्यायचं व्यवस्थित. आणि हे दही आणि त्याच्यामध्ये हे मी ग्रेप्स कापून टाकले आहेत. मला हे असं खूप आवडतं, दहीमध्ये कुठलं पण फ्रूट कापून टाकून खायला मला खूप आवडतं. तर हे ग्रेप्स टाकले आहेत मी, हिरवेवाले असतात ना ते पण छान लागतात, हे पण छान लागतात. तर मला थोडी भूक लागली होती 5 वाजता, तर ते मी केलं खाण्यासाठी. हे लागेल ना तोंडाला, चावते मामा मी चावते. कांदा कांदा
तर डिनरमध्ये मी बनवलं होती ही चवळीच्या शेंगाची भाजी. एक छोटा बटाटा टाकला होता बारीक कापून आणि ह्याच्यामध्ये शेंगांचं कूट वगैरे घालून ही भाजी खूप आवडते माझ्या मिस्टरांना पण आणि मला पण खूप आवडते. ही सोबत चपाती केली आहे आणि बस ह्याची पण रेसिपी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली नाही आहे. तर इथे ताट पण वाढलेत मी इच्छासाठी माझ्यासाठी ह्यांच्यासाठी. आणि शेवटी तुम्हाला आता मी व्लॉग एंड करता करता दही दाखवते कशी जमली ती. तर बघू शकता इथे छान अशी दही लागली आहे, जमून झाली आहे आणि साईडचं मी थोडंसं काढून बघितलं एक चम्मच आणि व्यवस्थित झाली होती. तर हे फ्रीजमधून काढली मी, आता थंड आहे. आणि हे बघू शकता इथे किती छान, आता मी ही अजून थोडीशी खाईन मी. आणि ना इतकी छान झालेली ना ही, एकदम क्रीमी आणि एकदम सुंदर. मार्केटपेक्षा आपण जी आणतो ना डेअरीमधली दही, त्याच्यामध्ये आणि आपल्या घरच्या दहीमध्ये खूप फरक असतो. आणि खरंच खूप छान झाली होती ही दही. आणि इतकी इजी आहे ना, एक लहान मुलगा पण बनवून ठेवू शकते. फक्त दुधामध्ये गरम करून थंड केलेल्या दुधामध्ये आपल्याला 2 चम्मच दही मिक्स करून ठेवायचं आहे, बस दुसरं काही करायचं नाही आहे, बस इतकंच. आणि 6 ते 7 तासानंतर आपली दही रेडी होते. आपण ना हे रात्रीचं पण बनवून ठेवू शकतो आणि सकाळी उठून मग रेडी होईल. रात्री झोपताना पण आपला हात लागणार नाही, समजा आपण त्याला टच करून बघणार नाही झालं आहे की नाही झालं आहे की नाही. तर हे बेस्ट आहे, रात्री आपण झोपताना लावून ठेवायची आणि मग सकाळी आपल्याला खाण्यासाठी रेडी राहील. सो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आतापर्यंत बाय बाय, टेक केअर.